ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. चैतन्यच्या एका मूर्खपणामुळे आता अर्जुनची साक्षी चांगलीच वाट लावणार असते, कारण प्रियाला हाताशी घेत आता साक्षी अर्जुनच्या विरोधात असा काही मोठा डाव खेळणार असते की ज्यामुळे सुभेदारांचा अर्जुनवरचा विश्वास पूर्ण उडणार असतो. आणि हे फक्त आणि फक्त घडणार असतं चैतन्यने केलेल्या एका मूर्खपणामुळे. तर साक्षी आता प्रियाला हाताशी घेत अर्जुनच्या विरोधात खूप मोठा डाव रचणार असते व तो डाव आता प्रिया आणि साक्षी दोघी मिळून गोरेबाईंना हाताशी घेत अर्जुनच्या विरोधात खेळणार असतात. तर चैतन्यने असा कोणता मूर्खपणा केलेला असतो की ज्यामुळे अर्जुन आता धर्मसंकटात अडकत साक्षीला आपसुकच अर्जुनच्या विरोधात पुरावे मिळणार असतात. तर त्यानंतर प्रिया आणि गोरेबाई या दोघींची साक्षीला कशी साथ मिळणार व त्यानंतर असा कोणता पुरावा साक्षी शोधणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे चैतन्यला साक्षी आता अर्जुन सैलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारत असते, परंतु चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा समजला असल्यामुळेच चैतन्य अजिबात आता साक्षीला कशाचाही सुगावर न लागू देता प्रत्येक गोष्ट टाळत असतो. तर साक्षीला वाटत असतं की मूर्ख चैतन्य हे आपण वापरलेले एक पॅदच आहे. आणि त्यानंतर साक्षी मुद्दाम आता अर्जुन सैलीच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सबद्दल खोदून खोदून प्रश्न चैतन्यला विचारते सुद्धा. तरीही चैतन्य आता तिथे विषय टाळत साक्षीलाच उल्लू बनवायला लागतो. चैतन्यला या गोष्टीवरून एक तरी गोष्ट समजलेली असते की प्रिया आणि साक्षी या दोघी एकत्र आहेत आणि या दोघी आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण घेऊन अर्जुनला धर्मसंकटात अडकवू शकतात आणि त्याचमुळे चैतन्यने अजिबात सुगावा लागू दिलेला नसतो. परंतु साक्षी गप्प बसणाऱ्यातली नसतेच आणि साक्षी त्यानंतर प्रियाला बोलावून घेते आणि प्रियाला म्हणायला लागते की हे बघ प्रिया, त्या मूर्ख चैतन्यला मी खूप वेळा अर्जुन सैलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर कुठे आहेत ते कुठे ठेवले आहेत याबाबत खूप सारे प्रश्न विचारले, परंतु ती गोष्ट त्याने टाळली. तू मुद्दाम करतोय की जाणून बुजून ते काही मला माहीत नाही, परंतु आपल्या हाती खूप मोठं अर्जुनच्या विरोधात वापरण्यासाठी शस्त्र सापडलं आहे आणि एकदा का हे शस्त्र आपल्याला सापडलं हाती लागलं तर आपण अर्जुनची पुरती वाट लावू शकतो आणि त्यानंतर जर त्याच्या घरच्यांचाच म्हणजे सुभेदारांचा जर एकदा अर्जुनवरचा विश्वास संपला तर तू पुढे काहीच नाही करू शकणार. आणि मग काय, ते त्या सायलीला कायमचे घराबाहेर हकलून देतील आणि ऑलरेडी मधुभाऊंची क्लेस कायमची क्लोज होईल. तर प्रिया म्हणायला लागते, अगं साक्षी तुझं डोकं किती फास्ट चालतं, परंतु मला नाही वाटत की अर्जुन असे काही पुरावे घरामध्ये ठेवू शकतो. आणि त्याच्या रूममध्ये जर ते पुरावे असतील तर ते शोधण्याचा जर प्रयत्न केला तर त्यानंतर सुभेदारांपैकी कोणी जर मला रंगे हात पकडलं ना तर ते मला सोडणार नाहीत. ऑलरेडी आता ती म्हातारी माझ्यावरती खूप चिडलेली आहे. एकतर मी अर्जुन सैलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं होतं तेव्हा घरच्यांचा त्या दोघांवरती विश्वास आहे आणि त्यानंतर त्या मूर्ख सायलीने सुद्धा देवासमोर खोटी शपथ घेतली आहे. मला नाही वाटत साक्षी की आपण अर्जुन सैलीच्या विरोधात हे पुरावे शोधू शकतो. तेव्हा आता साक्षी खूप सारा विचार करते आणि प्रियाला म्हणायला लागते, जरी तू किंवा मी आपण दोघी जरी पुरावे शोधू शकत नसलो तरी आपलं एक प्यादा आहे जे आपल्याला मदत करू शकतं आणि एकदा का त्या माणसाने आपलं काम केलं तर आपण अर्जुन सैलीची कशी वाट लावू शकतो हे मी चांगलंच ठरवलं आहे आणि त्यानंतर माझे पुढच्या सर्व काही प्लॅनिंगसुद्धा तयार आहेत. तेव्हा प्रियाला साक्षीचं बोलणं काहीच समजत नाही. तर साक्षी म्हणते, अगं प्रिया प्रत्येक वेळेस माझ्यावरतीच कशी अवलंबून राहतेस, अगं स्वतःचं डोकं कधीतरी वापरत जा. तुला माहिती नाही आहे का, अगं गोरेबाई ज्यांनी आपल्याला पूर्वीसुद्धा मदत केली आहे त्या अर्जुनच्या फर्ममध्ये काम करतात, विसरले आहेस का? ते त्यावेळी प्रियाच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि म्हणायला लागते, हो अगं साक्षी गोरेबाई त्या आपली मदत नक्कीच करतील. तर साक्षीला प्रिया म्हणते, परंतु आपण पुरावे कसे शोधणार आहोत? तर साक्षी म्हणते की हे बघ प्रिया, आपण गोरेबाईंना फोन करायचा आणि त्यानंतर खूप सारे पैसे ऑफर करायचे आणि त्यांना सांगायचं की अर्जुनच्या फर्ममध्ये अर्जुनच्या केबिनमध्ये खूप साऱ्या फाईल्स असतील आणि त्याच फाईलपैकी एका फाईलमध्ये अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स नक्कीच लपवून ठेवले असतील. तेव्हा प्रिया म्हणते, अगं पण अर्जुनने तिथे नसेल ठेवले आणि ते घरी असतील तर, किंवा तसं न करता कुसुमताई किंवा कुठेतरी लपवून ठेवले असतील तर? साक्षी सांगते की अगं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आणि तू ना
प्रत्येक वेळेस प्रत्येक कामामध्ये आडवी येत जाऊ नकोस. आता मी जेवढं काही सांगते आहे ना तेवढंच ऐक. तर त्यानंतर साक्षी इकडे आता गोरेबाईंना फोन करते. तर गोरेबाई साक्षीचा फोन आल्यानंतर जरा घाबरतातच. तर गोरेबाईंना साक्षी म्हणते, हे बघा गोरेबाई, तुमच्याकडे आमचं खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. तेव्हा त्या कामाचे पैसेसुद्धा तुम्हाला डबल काय टिबल मिळतील. परंतु तुम्हाला आमचं खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करायचं आहे. तेव्हा गोरेबाई म्हणतात की काय काम आहे. तर साक्षी सांगते की हे बघा, अर्जुन आणि ते सायली ते दोघे जेणे आहेत ना, त्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत ना, ते तुम्हाला अर्जुनच्या केबिनमध्ये जाऊन शोधून काढायचे आहेत. तेव्हा गोरेबाईंच्या मनामध्ये आता खूप सारे विचार सुरू होतात. आणि त्या साक्षीला म्हणतात की अर्जुन सरांच्या रूममध्ये जाऊन केबिनमध्ये जाऊन मला ते पुरावे शोधायचे आहेत. मला जरा ते काम अशक्यच वाटतं आहे. हे बघा, कशावरती साईन वगैरे मिळवायची असेल तर ते मी करू शकते. परंतु आजकाल अर्जुन सर आपल्या केबिनमध्ये कामातच असतात आणि कदाचित मला असं वाटतं की तिथे जाऊन पुरावे नाही शोधू शकत. तेव्हा साक्षी म्हणते की हे बघा गोरेबाई, तुम्ही एकदा का ती फाईल आमच्या हाती दिली तर तुमचे यामध्ये नाव तर अजिबात येणार नाही. आणि त्यानंतर तुम्हाला तिप्पट काय 5 पटसुद्धा पैसे द्यायला तयार आहोत. परंतु आमचं एवढं काम करा तर आता खूप सारे पैसे मिळणार. या लालचेपोटी गोरेबाई साक्षीचं ते काम करण्यासाठी तयार होतात आणि अर्जुनच्या विरोधात जातात. इतक्यातच आता गोरेबाई साक्षीशी बोलत असताना अचानक अर्जुन पाठीमागून आलेला असतो. तर अर्जुन आता गोरेबाईवरती चिडतो आणि म्हणायला लागतो की इथे तुम्ही काम करण्यासाठी येताना मग इथे मोबाईलवरती गप्पा मारत बसण्यापेक्षा स्वतःची कामं करा ना. तेव्हा आता अर्जुनचं ते बोलणं साक्षीने ऐकलेलं असतं. तर साक्षी म्हणायला लागते की हा या अर्जुन सुभेदाराचा जर माज उतरवायचा असेल ना गोरेबाई, तर तुम्ही एकदा ते पेपर आम्हाला मिळवून द्या. त्यानंतर बघा, आणि तुम्ही तुमच्या नोकरीची वगैरे काहीच काळजी करू नका. तुम्हाला नोकरी जॉब पुढत जर त्या अर्जुन सुभेदाराने काढून वगैरे टाकलं तर त्या सर्व प्रकरणातून बाहेर काढायची जिम्मेदारी आमची आहे. तुम्ही न घाबरता हे काम करा, असं साक्षीने सांगितल्यानंतर आता अर्जुन बाहेर जाण्याची गोरेबाई वाट पाहत असतात. तर गोरेबाई आता अर्जुनच्या सह्या घेण्यासाठी एक फाईल घेऊन गेलेले असतात आणि पाहतात तर तिथे चैतन्य आलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही जराशे अलर्टच होतात. तर चैतन्य मुद्दाम आता विषय वेगळा काढत म्हणायला लागतो, हे बघा अर्जुन, माझं काही तुझ्याकडे महत्त्वाचं काम नाही आहे. आपल्या एका मित्राची बर्थडे पार्टी आहे ना, तिथे तू येणार आहेस का हे विचारण्यासाठी फक्त मी आलो आहे. तर अर्जुनसुद्धा आता त्याच्या लक्षात येतं की चैतन्य हे सगळं काही मुद्दाम बोलतो आहे, कारण इथे गोरेबाई आहेत आणि त्यांची मैत्री पहिल्यासारखी घट्ट मैत्री आहे असं कोणालाही अर्जुनला दाखवायचं नसतं. तसा सुगावा काय संशयसुद्धा येऊ द्यायचा नसतो. त्यामुळे अर्जुनसुद्धा मुद्दाम आता चिडून बोलण्याचं नाटक करतो आणि तो गोरेबाईंना म्हणतो की तुम्ही इथे कशासाठी आला आहात. तर गोरेबाई आता फाईल दाखवत म्हणतात की सर, तुमच्या याच्यावरती सह्या घ्यायच्या आहेत. तर आता गोरेबाई मनात विचार करत म्हणायला लागतात की हा चांगला चान्स आहे. एकदा का हे अर्जुन सर बाहेर गेले तर मी ते पेपर शोधू शकते. तर गोरेबाई आता वाटच पाहत असतात. इतक्यात चैतन्य आणि अर्जुन केबिनमधून बाहेर येतात आणि ते दोघे कुठेतरी निघून जातात. तर गोरेबाईंना आता खूप मोठा चान्स भेटलेला असतो. गोरेबाईसुद्धा आता खूप मोठा मूर्खपणा करायला निघालेले असतात साक्षीने केलेल्या पैशाच्या ऑफरमुळे. खरं तर आता संपूर्ण ऑफिसमध्ये CCTV फुटेज लावलेलं असतं आणि तिथे गोरेबाई अडकू शकतात ही गोष्ट ते पूर्ण विसरून गेलेले असतात. तर गोरेबाई आता ऐतिहासिक संधी सापडली आहे, यामुळे लगेचच अर्जुनच्या केबिनमध्ये जातात. इकडे तिकडे खूप सारी शोधाशोध करायला लागतात. तर त्या शोधत असतानाच अचानक अर्जुनच्या एका खालच्या ड्रॉवरमध्ये गोरेबाईंना एक लाल कलरची फाईल भेटते आणि त्यामध्ये त्या उघडून पाहतात ते अर्जुन सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात. तेव्हा आता गोरेबाई जाम खुश होतात आणि मनात फक्त त्यांच्या पैशांचाच विचार चाललेला असतो. तर त्या लगेचच साक्षीला फोन करतात आणि सांगतात की मॅडम, तुम्ही सांगितलेली ती फाईल मला भेटली आहे आणि तुमचं काम मी अगदी पक्कं केलं आहे, तेव्हा माझे पैसे केव्हा मिळणार. तर इकडे साक्षी आणि प्रिया जाम खुश झालेले असतात. तर साक्षी सांगते की गोरेबाई, एकदा ती फाईल तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 पट पैसे तुमच्या हाती सोपवले जातील. तर इकडे आता साक्षी आणि प्रिया दोघेही खूप खुश झालेले असतात आणि अर्जुनची वाट लावण्यासाठी सेलिब्रेशन करत असतात. तर साक्षी म्हणत असते, मी काय सांगितलं होतं प्रिया, ते अर्जुन त्याला वाटतं की तो खूप हुशार वकील आहे, परंतु तो त्याचा फक्त एक भ्रम आहे. आता आपण तो भ्रम कायमचा तोडणार आहोत, त्या माजोरड्या अर्जुन सुभेदाराला चांगलीच अद्दल घडवणार आहोत, असं म्हणून दोघेही आता सेलिब्रेट करत असतात. तर प्रिया म्हणत असते की त्या
मूर्ख चैतन्यने ना आपल्याला माहिती देऊन आपल्या हाती किती मोठा पुरावा दिला आहे हे त्याच्यात त्याला सुद्धा माहीत नाही आहे. एकदा हे कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन मी सुभेदारांच्या घरी गेले आणि ते पेपर जर त्यांना दाखवले ना तर त्यांच्या घरात भूकंप सुनामी सगळं काही येईल आणि एका झटक्यात ते सायलीला लात मारून घराच्या बाहेर अकलून देतील. आणि त्यानंतर अर्जुनची माझं लग्न पक्कं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, अगप्रिया सतत तोच काय विचार करत असतेस तू? याचा विचार कर की जेव्हा अर्जुन तुला प्रश्न विचारेल की ही फाईल तुझ्या हाती कुठून लागली, कशी लागली, त्यावरती तू काय उत्तर देणार आहेस? तेव्हा प्रिया म्हणते की हो अगं साक्षी, खरं मी याचा विचारच नाही केलाय. तर साक्षी म्हणते, तू काळजी करू नको, याचे सर्व प्लॅन माझ्याकडे रेडी आहेत. आता फक्त तू सज्ज हो त्या सायलीला घराच्या बाहेर अकलवण्यासाठी आणि अर्जुन सुभेदारांचा माज तोडण्यासाठी. त्याने माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलं ना, तेही त्या सायलीसाठी जी अर्जुनची कुणीही लागत नाही. तर साक्षी आता स्वतःशीच म्हणायला लागते की अर्जुन सुभेदार, तू माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवून आमची नाचक्की केलीत ना, आता तुझे हे कॉन्ट्रॅक्ट पेपर सुभेदारांच्या घरात पाठवून तुझ्या घरात कसा तमाशा उभा करते ते बघतच राहा. तर आता प्रिया ते पुरावे घेऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य जेव्हा सुभेदारांना कळेल तेव्हा सुभेदारांना धक्का तर बसणारच आहे, परंतु ते अर्जुन सायलीला शिक्षा करणार का व त्यानंतर अर्जुन सायली वेगळे होणार की कल्पना त्यांची साथ देणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार.